हाय हेलो, गुड इवनिंग। हेलो हेलो, आवाज येतो मित्रांनो माझा? हॅलो हॅलो, ओके ओंकार, आवाज येतोय माझा? ओके, साऊंड क्लिअर? अगदी ओके, चला चला। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रावण पवार आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या लाईव्ह सेशनमध्ये मनापासून स्वागत करतो। आणि आज सुद्धा आपण मित्रांनो बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शन तर याचे काही PYQ जे आहेत ते आपण इथे डिस्कस करणार आहोत। ऑलरेडी आपण बरेचसे टॉपिक जे आहेत जवळजवळ 50 MCQ आपण कालच्या सेशनमध्ये कम्प्लीट केलेत, आणि या सेशनमध्ये सुद्धा आपण एक 50 क्वेश्चन इथे डिस्कस करणार आहोत। ओके, चला, साऊंड क्लिअर आहे? सगळ्या गोष्टी व्यवस्थित। विशालचा क्वेश्चन आहे की सर, जलसंधारण WCD JEE ची ऍड आचारसंहितामुळे अडकली आहे, कृपया कळावे। तर बघा, सध्या तर मला याच्याबद्दल काही अपडेट नाही, मी याबद्दल थोडीशी माहिती काढेल आणि नक्कीच तुम्हाला उद्याला मी कळवेल। द्या, ठीक आहे? ऍड कधी येईल WCD ची? ओके, मी थोडंसं याबद्दल इन्क्वायरी करून तुम्हाला उद्याच्या सेशनमध्ये नक्की सांगेल, आज तर सध्या मला याबद्दल काही आयडिया नाही। ओके, करूयात आपण आता सुरुवात, करायची का सुरुवात? ओके चला, बिल्डिंग मटेरियल आणि कन्स्ट्रक्शनचे आपण इथं काय करणार आहोत, काही MCQ जे आहेत महत्त्वाचे, प्रीवियस इयर क्वेश्चन जे आहेत ते आपण इथं सोडवून घेणार आहोत मित्रांनो। तर ऑलरेडी बघा, कालच्या सेशनमध्ये आपण स्टोन असेल, ब्रिक्स असेल, त्यानंतर सिमेंट, ऍग्रीगेट, कॉन्क्रीट यांचे काही प्रीवियस इयर क्वेश्चन जे होते जवळजवळ 50 प्रश्न आपण सोडवले होते, बरोबर की नाही? तर आज आपण काय करणार आहोत, जे रिमेनिंग टॉपिक आहेत त्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बघूयात। बघा, त्यातला हा सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे की विच इज द मेजर कॉन्स्टिट्युएंट ऑफ द ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट, OPC। ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट मध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन कोणत्या केमिकल्स असते? ओके, सो विशाल, नरसिंह, मयुरी, देन ओंकार, या सगळ्यांचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1, कॅल्शियम ऑक्साईड। ठीक आहे, कॅल्शियम ऑक्साईड, आणि ते अगदी बरोबर उत्तर आहे। त्यासोबतच बघा, आता मी प्रत्येक MCQ मध्ये जिथे जिथे मला गरजेचं वाटते काही स्क्रीनशॉट जे आहेत ते मी इथे ऍड केलेत, तर त्याचं पण तुम्ही काय करत चला, लाईव्ह सेशन बघत असताना जर तुम्हाला गरज वाटत असेल, त्या व्हॅल्यू जर तुमच्या पाठ नसतील तर एक स्क्रीनशॉट घेत चला, आणि जर तुम्हाला ऑलरेडी माहिती असेल तर अति उत्तम, म्हणजे 100% तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे। कॅल्शियम ऑक्साईडचं जे प्रमाण आहे मित्रांनो, 60 ते 65% असतं सिमेंटमध्ये, OPC मध्ये। नंतर सेकंड क्रमांक लागतो तो SiO2 चा, म्हणजे सिलिकाचा, 20 ते 25%। देन ॲल्युमिनियम ऑक्साईड आहे, फेरस ऑक्साईड आहे, नंतर मॅग्नेशियम ऑक्साईड आहे, ते ट्रेस क्वांटिटी मध्ये असतात। मेजर हे दोन इन्ग्रेडियंट आहेत, त्यांचं प्रपोर्शन पण लक्षात असू द्या। ठीक आहे, सो या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, कॅल्शियम ऑक्साईड। चला पुढे। सो इन टेस्टिंग इनिशियल सेटिंग टाइम ऑफ द सिमेंट निडल, विच निडल इज यूज, ऍक्च्युली सिमेंट अँड निडल ऑफ, यामध्ये बघा इनिशियल सेटिंग टाइमचं जो आपण प्रॅक्टिकल करतो कोणत्या प्रकारची निडल आपण यूज करतो असा हा प्रश्न आहे। बघा, तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। क्वेश्चन नंबर 2, ठीक आहे, काय करायचं, तुम्ही जेव्हा आन्सर देतात ना मला, तर 2 करून पुढे आन्सर देत चला, म्हणजे मला कळेल की तुम्ही आदल्या प्रश्नाबद्दल बोलताय की या प्रश्नाबद्दल। ठीक आहे, सो काही विद्यार्थी बी म्हणताय, काही डी, आणि काही विद्यार्थी म्हणताय ए। लक्षात घ्या, या ठिकाणी आपण इनिशियल सेटिंग टाइमचा विचार करतो, इनिशियल सेटिंग टाइमचा, आणि इनिशियल सेटिंग टाइम मध्ये आपण 1 mm² साईज असणारा मित्रांनो स्क्वेअर क्रॉस सेक्शनची निडल आपण यूज करत असतो। 1 mm² साईज, म्हणजे त्याचे डायमेन्शन काय होणार, स्क्वेअर जर असेल तर एक डायमेन्शन त्याचं काय होणार, 1 mm। सो 1 mm² सेक्शन आपण यूज करत असतो, ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट वन। आणि त्यासोबतच आणखी एक लक्षात घ्या, जेव्हा आता हे इनिशियल सेटिंग टाइम बद्दल झालं, जेव्हा मी कन्सिस्टन्सी टेस्टचा यूज करत असतो तर त्यावेळेस 10 mm डायमीटरचा प्लंजर वापरतो इनिशियल सेटिंग टाइम मध्ये 1 mm² निडल्स स्क्वेअर क्रॉस सेक्शनची, आणि फायनल सेटिंग टाइम मध्ये 5 mm डायमीटरची अन्युलर कॉलर, म्हणजे काय, सर्क्युलर फॉर्म मध्ये आपण यूज करत असतो निडल, हे लक्षात घ्या। आणि या तिघ एक्सपेरिमेंट साठी मित्रांनो आपण कोणत्या प्रकारचा अपॅरेटस यूज करतो मला सांगा बरं कमेंट मध्ये।
बघा सांगा, मी थोडंसं हे बंद करतो. यस, अगदी बरोबर. तर ह्या तिघ एक्सपेरिमेंट साठी आपण विकार्ट अपरेटस युज करत असतो, याबद्दल सुद्धा आपण कालच्या सेशन मध्ये ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन बघितले होते. यस, चला आता पुढचा प्रश्न बघूया. बघा, बेस ऑन द हीट रिलीज अपॉन हायड्रेशन. हायड्रेशन म्हणजे काय, की सिमेंट मध्ये ज्या वेळेस आपण काय करत असतो, वॉटर ऍड करत असतो, तिथे जी केमिकल रिएक्शन होते त्याला आपण हायड्रेशन म्हणतो. तर या केसमध्ये हायड्रेशन होत असताना हीट जी आहे ती रिलीज केली जाते. सो बेस ऑन द हीट रिलीज, अरेंज द फॉलोइंग फोर कंपाऊंड ऑफ द सिमेंट इन द डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग म्हणजे सगळ्यात आधी काय असणार, हायर व्हॅल्यू, मग त्यानंतर थोडी कमी, नंतर कमी, म्हणजे हायर टू लोअर डिसेंडिंग. बोला. सो क्वेश्चन नंबर 3 चं उत्तर देण्याचा प्रयत्न करा राजांनो. ऋषिकेश, क्वेश्चन नंबर 3 विशालचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी. ऑप्शन सी, थोडासा प्रयत्न करा. ऑलरेडी मी इथे स्क्रीनशॉट एक ऍड केलेला आहे, तो यासाठी त्याचा पर्पज असा आहे की तुम्हाला यांच्या व्हॅल्यू सुद्धा माहिती असाव्यात, की हीट ऑफ हायड्रेशन रिलीज बाय दी बोगस कंपाऊंड, यांना बोगस कंपाऊंड म्हणतो आपण. तर बघा, यामध्ये सगळ्यात जास्त हीट ऑफ हायड्रेशन कोण देतं, तर ट्राय कॅल्शियम अल्युमिनेट. ट्राय कॅल्शियम अल्युमिनेट जो आहे राजांनो, तो सगळ्यात जास्त हीट ऑफ हायड्रेशन आपल्याला देतोय, जवळजवळ 865 जूल पर ग्रॅम, ठीक आहे, 865. सो ट्राय कॅल्शियम अल्युमिनेट, ट्राय कॅल्शियम अल्युमिनेट म्हणजे काय, ऑप्शन नंबर 3. सो सगळ्यात आधी काय असलं पाहिजे, 3, सगळ्यात हायर व्हॅल्यू. तर या ठिकाणी बघा, तिघ ऑप्शन मध्ये तुम्हाला 333 बघायला मिळेल, ठीक आहे. सो हे इथं ऍक्च्युली गडबड झाली, आपण त्याला असं म्हणूया ए बी सी आणि डी असे कोड असतील, ओके ओके, अशा पद्धतीचे कोड असतील ए बी सी डी. तर बघा 3, नंतर यानंतर बघा 865 नंतर 500 जूल पर ग्रॅम. सो तो कोण आहे, ट्राय कॅल्शियम सिलिकेट. सो ट्राय कॅल्शियम सिलिकेट, ट्राय कॅल्शियम सिलिकेट ऑप्शन नंबर 1. सो 3 नंतर 1 असणार, म्हणजे बी जो आहे मित्रांनो तो बरोबर आहे. यस, अगदी बरोबर. सो क्वेश्चन नंबर 3 जो आहे त्याचा करेक्ट आन्सर आहे बी. सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन कोणाचं असतं, ट्राय कॅल्शियम अल्युमिनेटचं, नंतर ट्राय कॅल्शियम सिलिकेट, नंतर मग बघा नंबर 3 ला कोण येतो मित्रांनो, टेट्रा कॅल्शियम अल्युमिनेट फेराइट, आणि सगळ्यात शेवटी जो आहे दॅट इज डाय कॅल्शियम सिलिकेट. डाय कॅल्शियम सिलिकेट जो की आपल्याला फायनल स्ट्रेंथ देत असतो, मुळात कॉन्क्रीटला तो काय करतो, फायनल स्ट्रेंथ जी आहे ती कशामुळे मिळते, डाय कॅल्शियम सिलिकेटमुळे. हे सुद्धा लक्षात घ्या, ऍक्च्युअल त्यांच्या व्हॅल्यू सुद्धा लक्षात घ्या तुम्ही, ते व्हॅल्यू सुद्धा महत्वाचे आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर येणार ऑप्शन नंबर बी. ओके, जाऊयात पुढे. बघा, विच काइंड ऑफ सॅम्पल इज यूज फॉर द टेन्साइल टेस्टिंग ऑफ द मोर्टार. मोर्टार बद्दल मी ते मेन्शन केलंय, ठीक आहे. सो या प्रश्नाचं उत्तर काय येणार बघा, मोर्टार प्रिझम आहे, मोर्टार सिलेंडर आहे, मोर्टार क्यूब आहे आणि मोर्टार ब्रिकवेट आहे. सो बोला या प्रश्नाचं उत्तर काय असणार. येस, ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन. मोर्टार ब्रिकवेटचा आपण वापर करत असतो आणि ते मोर्टार ब्रिकवेट बघा अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं. सो या पद्धतीचं क्रॉस सेक्शन प्लान इलिव्हेशन तुम्ही बघू शकतात विथ देअर डायमेन्शन. सो मोर्टार ब्रिकवेटचा आपण वापर करत असतो, आणि जर का ब्रिकवेटचा आपण युज करतो, आणि जर का कॉन्क्रीटवरती आपण टेस्टिंग करत असाल, कॉन्क्रीटचे टेस्टिंग आपण करत असाल, फ्लेक्झरल टेस्टिंग करत असाल, तर आपण प्रिझम यूज करत असतो. त्यानंतर जर का आपल्याला इनडायरेक्ट टेन्साइल स्ट्रेंथ कॅल्क्युलेट करायची असेल, तर स्प्लिट टेन्शन आपण अप्लाय करतो, म्हणजे सिलेंडर वापरत असतो. कंप्रेसिव्ह टेस्टिंग जर करायची असेल कॉन्क्रीटची, तर आपण क्यूब यूज करत असतो. बट मोर्टारसाठी मित्रांनो, मोर्टारची जर का आपल्याला टेन्साइल टेस्ट करायची असेल, टेन्साइल टेस्टिंग ऑफ द मोर्टार, सो त्यावेळेस आपण मोर्टार ब्रिकवेट याचा यूज करतो. ओके, मोर्टार ब्रिकवेट. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट. पण हाच प्रश्न जर टेन्साइल टेस्टिंग ऑफ दी कॉन्क्रीट आपल्याला विचारला, कॉन्क्रीटची टेन्साइल टेस्ट आणि ती सुद्धा इनडायरेक्ट टेन्साइल टेस्ट म्हणजे काय, स्प्लिट टेन्साइल टेस्ट, तर त्या केसमध्ये आपण सिलेंडरचा वापर करतो कॉन्क्रीटमध्ये. यस, चला पुढे बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. सुरखी, तर सुरखी बघा, सुरखी इज ऍडेड टू दी लाईम, ऍडेड टू दी लाईम कशात, लाईम मध्ये सुरखी ऍडेड टू दी लाईम मोर्टार टू प्रिव्हेंट द श्रिंकेज, डिक्रीज द सेटिंग टाइम, इन्क्रीज द बल्क बल्क डेन्सिटी, अँड लास्ट इज व्हॉट, इम्पॅक्ट हायड्रोलिसिटी. ठीक, तर या प्रश्नाचं उत्तर काय, इम्पॅक्ट हायड्रोलिसिटी. यस, अगदी बरोबर, ऑप्शन नंबर डी.
विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ सैंड इन मोर्टार. नॉट अ फंक्शन ऑफ सैंड म्हटलं, नॉट नॉट द फंक्शन ऑफ सैंड इन द मोर्टार. बघा क्वेश्चन नंबर 6. बघा 6 चा आंसर काय ना, नॉट म्हटलंय. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन ऑफ द सँड इन द मोर्टार. ज्या वेळेस आपण मोर्टार प्रिपेअर करत असतो, सो बघा सगळ्यात आधी आपण सिमेंट स्लरी असेल, सिमेंट मध्ये फक्त वॉटर ऍड करा, सिमेंट स्लरी. त्यानंतर का फाईन ऍग्रिगेट म्हणजे सँड आपण ऍड केली तर मोर्टार, कोर्स ऍग्रिगेट आपण ऍड केलं तर प्लेन सिमेंट कॉन्क्रीट, देन त्यामध्ये रेनफोर्स जर ऍड केलं तर आरसीसी. तर मोर्टार बद्दल की सँडचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे, विच ऑफ द नॉट विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंक्शन. ज्या वेळेस आपण मोटर मध्ये सँड ऍड करतो मित्रांनो, सो तो काहीतरी पार्ट त्याचा स्ट्रेंथ मध्ये जातो, स्ट्रेंथ गेन करते. नंतर रिडक्शन इन द कन्झम्पशन ऑफ सिमेंट, देन रिड्युसिंग द श्रिंकेज, अँड लास्टला आहे रिड्युसिंग द सेटिंग टाइम. सो मित्रांनो हे जे लास्टचं ऑप्शन आहे डी, हे त्याचं फंक्शन नाहीये, तो सेटिंग टाइम रिड्यूस करत नाही, त्यासाठी वेगळ्या प्रकारचे एजंट आपण यूज करत असतो, ते आपण पुढे बघणारच आहोत. सो या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी. ठीक आहे, चला नेक्स्ट. डी द मेन कॉन्स्टिट्युएंट ऑफ सिमेंट विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनिशियल सेटिंग ऑफ द सिमेंट. इनिशियल सेटिंग ऑफ द सिमेंट बघा बोला. कोण असेल इनिशियल सेटिंग साठी? ऑप्शन नंबर 1 ड्राय कॅल्शियम अल्युमिनेट, पुढे 7A. यस यस, प्रणय म्हणतोय सी म्हणजे काय, ड्राय कॅल्शियम सिलिकेट. नाही, या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ट्राय कॅल्शियम अल्युमिनेट. याचे हीट ऑफ हायड्रेशन ही सगळ्यात जास्त असते, सो हा आपल्याला इनिशियल स्ट्रेंथ प्रोव्हाइड करतो इन कॉन्क्रीट. सो ट्राय कॅल्शियम अल्युमिनेट जो आहे ते अगदी बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए. यस, पुढे द अप्रॉक्सिमेट रेशो बिटवीन द स्ट्रेंथ ऑफ द सिमेंट कॉन्क्रीट ऍट 7 and 28 days. अप्रॉक्सिमेट रेशो, ओके. सो काळजीपूर्वक त्याला थोडस प्रश्नाला वेळ घ्या, प्रॉपर त्याला रीड करा, काय हरकत नाही, काय हरकत नाही. येस, ऍक्च्युअली काही मुलं इतके प्रामाणिक असतात ना, म्हणजे त्यांना आपलं काय चुकतं ह्या गोष्टींची खरंच जाणीव असते आणि ते मान्यही करतात. खूप छान, फक्त काळजीपूर्वक रीड करा मित्रांनो. येस येस, तर या प्रश्नाचं उत्तर काय ना, 2/3 बरोबर. जी 7 दिवसाची जी स्ट्रेंथ असते, 7 days स्ट्रेंथ जी असते, 7 days शुड नॉट बी लेस दॅन, मीन्स वॉट, मोर दॅन ऑर इक्वल टू असली पाहिजे 2/3 ऑफ दी 28 days स्ट्रेंथ ऑफ दी कॉन्क्रीट स्ट्रेंथ. ओके, सो याचा करेक्ट आन्सर काय ना, 2/3. हा जर रेशो घेतला तर तो काय ना, 2/3. ओके, सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. येस, बघा मित्रांनो मला आता आपलं लाईव्ह चालू आहे आणि या लाईव्ह थ्रू मला एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगावीशी वाटते. आज पण मला 2 ते 3 कॉल आलेत, काही विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असं असतं कोर्सला घेऊन. म्हणजे बघा आता 2023 हे वर्ष आहे, तर या वर्षामध्ये तुम्हालाही माहिती आहे ड्यू टू म्हणजे इलेक्शन असेल किंवा इतर काही कारणं असतील, खूप साऱ्या जागा ज्या आहेत त्या निघणार आहेत असं सगळीकडनं तुम्हाला कळतंय. आणि ते बरोबर पण आहे, कारण येणाऱ्या वर्षामध्ये बऱ्याचशा संधी तुम्हाला बघायला मिळतील, बऱ्याचशा जागा वॅकंट आहे, सो खूप ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला येतील. आणि झालं असं आहे की आता अलीकडे ह्या ज्या परीक्षा आहेत त्या खरंच खूप चांगल्या बॉडीच्या आहेत एक्झाम कंडक्ट करणाऱ्या, जसं की IBPS आहे, TCS आहे, यांच्या थ्रू ह्या एक्झाम होत आहेत. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने ह्या एक्झाम ज्या आहेत त्या राबवल्या जातील. सो तुम्ही जर चांगला प्रामाणिकपणे अभ्यास करणार तर तुम्हाला सक्सेस तर इथे भेटणारच आहे. म्हणजे काही फ्रॉड वगैरे होत होते मागे, त्याचं आता कमीत कमी तर प्रमाण खूप कमी झालंय लक्षात घ्या. पण अजूनही काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असा असतो, काही विद्यार्थी मला म्हटले की सर तुम्ही एवढ्या स्वस्तात कोर्स प्रोव्हाइड करताय, म्हणजे इग्नाइट अकॅडमी थ्रू कोर्स जो आहे तो खूप स्वस्तात आहे. किंवा काहींचं असं म्हणणं की सर हा कोर्स जो आहे हा कधी बरं रेकॉर्ड केलेला आहे, म्हणजे काही रेकॉर्डेड फॉर्मचे आपले कोर्स आहेत. लक्षात घ्या, जेवढेही अकॅडमी आता सध्या ह्या गोष्टींसाठी कामं करतात किंवा टीचिंग देतात त्यांच्या थ्रू, यांनी जे काही कोर्स रेकॉर्ड केले ते सगळे कोर्स मित्रांनो 2020-21 मध्येच रेकॉर्ड झालेत, हे तर तुम्ही मान्य करणार का नाही. लॉकडाऊनच्या काळामध्येच फिजिकल क्लासेस घेणं पॉसिबल नव्हतं, तेव्हाच ऑनलाईन गोष्टी आपण प्रोव्हाइड करत होतो. आणि जर ते 2020 किंवा 21 मध्ये जर रेकॉर्ड झाले असतील तर मग याचा अर्थ असा होतो का की ते जे कंटेंट आहे ते आज कामाचं नाही, असं काही विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो. तिथे ते कन्फ्यूज होतात, ते संभ्रमात जातात. मग स्वतःला एक प्रश्न विचारा, ज्या वेळेस आपण डिप्लोमा करत होतो, डिग्री करत होतो, आपण रेफरन्स बुक तर वापरले असतील. आणि मित्रांनो हे रेफरन्स बुक बघा कधी लिहिलेले असतात, म्हणजे जवळजवळ एक जर रेफरन्स बुक तुम्ही घेतलं ते 15-20-25 वर्षापूर्वी लिहिलेले असतात. किंवा आपला आयएस कोड असेल 456, 2000 आयएस कोड आपण यासाठी यूज करतोय, मग हे कंटेंट बदलतं का हे लक्षात घ्या. सो जे नॉलेज आहे, जो थिओरिटिकल पार्ट आहे तो बदलत नाही, तो अप्रोच बदलत नाही, फक्त परीक्षा घेण्याचा स्वरूप बदलतं आणि त्यासाठी आपण या गोष्टी कंडक्ट करत असतो. तर त्यामुळे तुम्ही स्वतःला बघा,
तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे, घरचं बॅकग्राऊंड तुमचं कसं आहे, रिक्वायरमेंट आपल्याला कोणत्या गोष्टींची आहेत, या सगळ्या गोष्टींचा स्वतः विचार करा आणि मग काय करायचं की एंट्री करत असायची. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलाही शिक्षक मित्रांनो तुमची फसवणूक करणार नाही. ज्यावेळेस तो या प्रोफेशनमध्ये उतरतो तो एका प्रामाणिक मोटिवने उतरलेला असतो, कोणत्याही शिक्षकाला वाटत नाही की तुमचं नुकसान व्हावं. तर त्यामुळे तुम्ही जो कोणता कोर्स परचेस करणार कुठलाही असू द्या तो त्या शिक्षकावर प्रामाणिक भरोसा ठेवायचा आणि तुम्ही काय करायचं की तुमचं काम चालू ठेवायचं. उगाच त्यात प्रश्न करू नका, त्याला काउंटर क्वेश्चन करू नका. जे तुमच्या मनाला वाटते फक्त समोरचा व्यक्ती जो आपला सब्जेक्ट टीचर आहे जे काही बोले ते एकदम प्रामाणिक विश्वास ठेवून त्या गोष्टी फॉलो करायच्या, सक्सेस 100%. उगाच वादात अडू नका, डिसिजन लवकर घ्यायचं, कामाला लागायचं. शेवटी तुम्ही जे करणार आहेत ना, एकदा हे कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही त्यावरती जे काही एफर्ट्स घेतात ते तुम्हाला सक्सेस मिळून देत असतं. आमचं कॉन्ट्रीब्युशन थोडंसंच आहे, मुळात जे सक्सेस मिळत नाही ते तुमच्या प्रॅक्टिसवरती डिपेंड करत असतं मित्रांनो. तर बघा त्या पद्धतीने तुम्ही डिसिजन घ्या. कारण अलीकडे काय झालंय की नवीन नवीन बॅचेस आपण जेव्हा टाकत असतो तर ह्या बिझनेस स्ट्रॅटेजी असतात, लोक ह्या गोष्टी बोलत असतात, पण स्वतः विचार करायचा प्रॉपर. आता तुम्ही जेवढे सक्षम आहेत विचार करायला तर त्या गोष्टी बघा. बरोबर, चला ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. द लाईम विच हॅज द प्रॉपर्टी ऑफ सेटिंग इन वॉटर इज नोन ॲज, सेटिंग इन द वॉटर इज नोन ॲज. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय ना, हायड्रॉलिक लाईन. त्याला काय म्हणतो आपण, हायड्रॉलिक लाईन. सो याच्या आणखी कोणती प्रॉपर्टी, सेटिंग इन द वॉटर, सो इट इज नोन एज द हायड्रॉलिक लाईन. ओके, याचे काही बेसिक बेसिक थेरी क्वेश्चन्स आहेत. ली चॅटेलियर्स ॲपरेटस इज यूज टू कॅरी आउट, ली चॅटेलियर ॲपरेटस बोला. कन्सिस्टन्सी, टेन्साईल टेस्ट, साऊंडनेस टेस्ट आणि कंप्रेसिव्ह स्ट्रेंथ. विशालचं काय म्हणणं, 10 नंबर ली चॅटेलियर्स, बघा चॅटेलियर्स ॲपरेटस, सो इट इज यूज फॉर द साऊंडनेस. आणि कन्सिस्टन्सी साठी विकाट ऍपरेटस. ओके, यस, पुढे. बघा, द प्रॉपर्टी बाय व्हर्च्यू ऑफ विच लाईम सेट अंडर दी वॉटर इज नोन ऍज, लाईम सेट अंडर दी वॉटर, जो वॉटर मध्ये सेट होतो त्या लाईमला आपण हायड्रोलिक लाईम म्हणतो. अँड दॅट प्रॉपर्टी इज नोन ऍज दी हायड्रोलिसिटी, त्याला काय म्हणतात, हायड्रोलिसिटी. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट. सेटिंग इन द वॉटर, नॉट रिएक्टिंग विथ द वॉटर, रिएक्टिंग विथ द वॉटर इज नोन ऍज द हायड्रेशन. ठीक आहे, हायड्रोलिसिटी इज द करेक्ट आन्सर. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाला. बघा, आणि हा प्रिपरेशनचा फेज आहे तुमचा. काही विद्यार्थी, माझे विद्यार्थी मित्र अशी पण आहेत, पासआउट होऊन बरेच दिवस झालेले आहेत तरी ते प्रयत्न त्यांनी सोडलेले नाहीत, हारलेले नाहीत. मित्रांनो, अशाच पद्धतीने चालू राहा, काही होत नाही. काही विद्यार्थ्यांना अपयश जे आहे ते येतच असतात, सक्सेस थोडासा उशिरा मिळतं पण ते भेटतच भेटतं. थोडा विश्वास स्वतःवर असू द्या. ठीक आहे, या काळामध्ये स्वतःला फक्त सांभाळून ठेवा आणि हे करत असताना ना थोडंसं स्वतःला सवय लावा की काही अवांतर पुस्तकं जी असतात जी नेहमी आपल्याला मोटिवेशन प्रोव्हाइड करतात, अशी पुस्तकं जी आहेत ना रोजच एक 50-60 ओळी जी आहेत ना त्या वाचा, त्या खूप गरजेच्या आहेत या फेजमध्ये. बघा या प्रश्नाचं उत्तर काय ना. आता बघा, वॉटर सिमेंट रेशो, कालच्या सेशनमध्ये मी तुम्हाला म्हटलं की वॉटर सिमेंट रेशो जो आहे व्हॉल्यूम टू व्हॉल्यूम पण घेऊ शकतो, वेट टू वेट सुद्धा घेऊ शकतो, बट द मोर करेक्ट बॅचिंग इज व्हॉट, वेट टू वेट, वेट ऑफ वॉटर टू द वेट ऑफ सिमेंट, याला वेट बॅचिंग म्हणतो आपण, ती मोर करेक्ट आहे. पण ह्या ठिकाणी ह्या प्रश्नाला लावून जर आपण प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हटलं, सो लिटर ऑफ वॉटर रिक्वायर्ड पर बॅग ऑफ द सिमेंट, अशा पद्धतीने पण आपण मोजतो, पर बॅग, एका बॅग मागे किती वॉटर रिक्वायर्ड आहे अशा पद्धतीने मेजर केलं जातं, किंवा लिटर ऑफ वॉटर रिक्वायर्ड पर केजी ऑफ द सिमेंट असं सुद्धा त्याला काउंट करतात. तर या प्रश्नाचं उत्तर येणार मित्रांनो बोथ 1 and 2. पण ज्या वेळेस व्हॉल्यूम टू व्हॉल्यूम, वेट टू वेट असा जेव्हा प्रश्न असेल तर त्यावेळेस वेट ऑफ वॉटर टू द वेट ऑफ सिमेंट. ओके ओके, ज्याला एसएच्या नोट्स मिळत नाही तुम्ही काय करा, मला टेलिग्रामला एक मेसेज करा. ठीक आहे, मी शेवटी माझा नंबर तुम्हाला देतो, टेलिग्रामवर मेसेज करा. तुम्हाला सॉमच्या असतील, एसएच्या असतील, स्टीलच्या असतील, त्या नोट्स मी प्रोव्हाइड करून देईन. ओके, न्यूली कन्स्ट्रक्टेड पेव्हमेंट विथ द ओपीसी ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट अटेन्स इट्स वर्किंग स्ट्रेंथ आफ्टर 7 days, 14, 21 and 28 days. बघा, हा बघा, हा माझा नंबर आहे. ओके, आणि माझं नाव लक्षात असू द्या, श्रावण पवार. ओके, तर बघा यावरती तुम्ही टेलिग्रामला मेसेज करा, मी त्या नोट्स जे आहेत ज्याला रिक्वायरमेंट आहे त्याला आपण त्या प्रोव्हाइड करू. तर याचा आन्सर काय असणार, 28 days. ठीक आहे, चला पुढे.
बोलो द इनिशियल सेटिंग टाइम ऑफ द ओपीसी ऑर्डिनरी पोर्टलैंड सीमेंट एज पर द आईएस स्पेसिफिकेशन शुड नॉट बी लेस दैन आणि इनिशियल सेटिंग टाइमचा हा प्रश्न आहे. इनिशियल सेटिंग टाइमचा प्रश्न आहे. बोला. यस, अगदी बरोबर. 30 मिनिट्स. सो इनिशियल सेटिंग टाइम जो आहे इट शुड नॉट बी लेस दॅन दी 30 मिनिट्स. यासोबतच फायनल सेटिंग टाइमसाठी सुद्धा हा प्रश्न विचारला जातो. तर फायनल सेटिंग टाइमसाठी बघा बरं, मला व्हॅल्यू सांगायचा प्रयत्न करा. फायनल सेटिंग टाइम जर असता इथं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काय बरं दिलं असतं? 10 hours. अगदी बरोबर. 600 मिनिट. 10 hours फायनल सेटिंग टाइम. यस, अगदी बरोबर. यस, पुढे. द एक्सपॅन्शन ऑफ पोर्टलँड सिमेंट इज कॉज्ड बाय एक्सपॅन्शन. कशामुळे होतं मित्रांनो? बोला. एक्सपॅन्शन इज कॉज्ड बाय इनिशियल सेटिंग टाइम मुळे एक्सपॅन्शन होते. काय? मी तुम्हाला आधी पण म्हटलं ना, प्रश्नाचं नंबर आणि त्यानंतर उत्तर देण्याचा प्रयत्न करा. येस, अगदी बरोबर. फ्री लाईम, फ्री सिलिका नाही, फ्री लाईम. फ्री लाईममुळे काय होत असतं की एक्सपॅन्शन होतं, आणि ते एक्सपॅन्शन जे आहे 10 mm पेक्षा जास्त नसावं. हे आपण फ्रीज या कशामध्ये मेजर करतो? आपण साऊडनेस टेस्ट जी आहे त्यामध्ये आपण हे एक्सपॅन्शन मेजर करत असतो. बरोबर ना? ड्यू टू फ्री लाईम. येस, 15चा प्रश्न क्रमांक ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट वन. फ्री लाईम लिमा नाही रे लाईम. विच अमॉंग द फॉलोइंग इज अ रिटार्डर? बोला. 16 रिटार्डर, की ज्यामुळे काय होतं रिटार्डरचं काम काय असतं? ऍक्सिलरेटर जर असेल तो रिॲक्शन वाढवतो, म्हणजे फास्ट कमी वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. रिटार्डर काय करणार आहे की रिॲक्शन खूप हळूहळू हळूहळू करण्यासाठी कारणीभूत असतो, म्हणजे टाइम वाढतो, टाइम वाढतो. बोला. सो रिटार्डर कोण आहे? जिप्सम असेल किंवा कॅल्शियम सल्फेट असेल. कॅल्शियम सल्फेट और जिप्सम हे रिटार्डर आहेत मित्रांनो. म्हणून सिमेंट फॉर्मेशन मध्ये ऍज अ रिटार्डर म्हणून आपण काय युज करत असतो? जिप्सम युज करत असतो. ठीक आहे. स्लो. यस, जिप्सम. ठीक आहे. 16चा क्वेश्चन नंबर ऑप्शन नंबर 1. पुढे बघा. द बोगस कंपाउंड ट्राय कॅल्शियम अल्युमिनेट इन अ क्लिंकरिंग ऑफ सिमेंट इज नेम ऍज. यांची ही नावं जी आहेत ही सुद्धा लक्षात असू द्या. तर या प्रश्नाचं उत्तर तर द्याच, पण त्यासोबत याचा एक स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही घेऊन ठेवा. ठीक आहे, याचाही एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन ठेवा, म्हणजे तुम्हाला त्याचा फायदा होईलच. आता इथं कशाबद्दल विचारलं आपल्याला? ट्राय कॅल्शियम अल्युमिनेट. ओके, ट्राय कॅल्शियम अल्युमिनेट. सो ट्राय कॅल्शियम अल्युमिनेट जो आहे मित्रांनो, त्याला काय म्हणतो आपण? सिलाइट. त्याला काय म्हणतो? सिलाइट. अँड ट्राय कॅल्शियम सिलिकेटला काय म्हटलं तर एलाइट. डाय कॅल्शियमला काय म्हणणार? बिलाइट. आणि ट्राय कॅल्शियम अल्युमिनो फेराइट जो आहे त्याला काय म्हणणार? फिलाइट. त्यासोबत त्यांचं पर्सेंटेज पण लक्षात घ्या, हे पर्सेंटेज सुद्धा महत्वाचे आहेत. सिलाइट, फिलाइट, एलाइट, बिलाइट. ओके, चला पुढे. क्वेश्चन नंबर 18. द अनडिझायरेबल प्रॉपर्टीज ऑफ द सिमेंट इज ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ. अनडिझायरेबल प्रॉपर्टी ऑफ द सिमेंट इट इज ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ. बोलो. एटीन नंबरचा क्वेश्चन त्याचं उत्तर काय? ट्राय कॅल्शियम. यस, अगदी बरोबर. सी, ट्राय कॅल्शियम अल्युमिनेट. ट्राय कॅल्शियम अल्युमिनेटच्या फॉर्मेशनमुळे काय होतं की अनडिझायरेबल प्रॉपर्टीज आपल्याला सिमेंटच्या बघायला मिळतात. यस, चला पुढे. इन्क्रीज इन फाईननेस ऑफ ए सिमेंट. फाईननेस, सिमेंटचं फाईननेस जर का वाढलं तर काय होईल? बघा, चार ऑप्शन्स आहेत, व्यवस्थित रीड करा. रिड्यूस द रेट ऑफ स्ट्रेंथ, इन्क्रीज द रेट ऑफ स्ट्रेंथ, इन्क्रीज द रेट ऑफ स्ट्रेंथ, डिक्रीज द रेट ऑफ स्ट्रेंथ. फाईननेस जर वाढलं तर मोर सर्फेस एरिया जो आहे तो एक्सपोज होतो फॉर द हायड्रेशन, म्हणजे लवकर हायड्रेशन होणार, लवकर स्ट्रेंथ गेन होणार, म्हणजेच इन्क्रीज ह्या प्रश्नाचं उत्तर येणार, डिक्रीज तर येणार नाही. हे दोन तर इथं कट होत आहे. सो इथं सी आणि बी आणि सी राहिला, त्यात बघा. बघा, येईल येईल, ऍड पण येईल, असतील काही कारण त्यामुळे गोष्टी डिले होत असतात.
पण येतीलच. आता बघा शेवटी गव्हर्नमेंटचं काम आहे तर गोष्टी ज्या आहेत त्या मागे पुढे ठरलेल्या वेळेलाच होतील असं नाहीये, एवढं पंक्चुअल नाही चालत. ठीक आहे, मला ही माहिती 31 डिसेंबर आपल्याला लास्ट डेट दिलेली होती, 31 डिसेंबर पर्यंत ऍड होणार होती, पण आज 2 तारीख आहे, नाही आली. एक आठवडा बराबर आणखी वेट करू शकतो. बघा तर या प्रश्नाचं उत्तर काय ना, लक्षात घ्या मित्रांनो. सो स्ट्रेंथ जी आहे ती इन्क्रीज तर होते, पण ज्या वेळेस फाईननेस वाढताना तर त्यावेळेस परमिएबिलिटी सुद्धा वाढते आणि त्यामुळे श्रिंकेजचा रेट सुद्धा इन्क्रीज होतो. तर या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर जर असणार तर ऑप्शन नंबर 2, इन्क्रीज द रेट ऑफ स्ट्रेंथ डेव्हलपमेंट अँड लीड्स टू हायर श्रिंकेज. श्रिंकेज, ठीक आहे. चला पुढे. नाही नाही, मला शुभम मला एक्झॅक्ट डेट नाही सांगताना राजा पीसीएमसी एक्झामची, पण काय होईल माहिती का, ज्या वेळेस ते अनाऊन्स करतील त्यावेळेस मग हार्डली आपल्याकडे 15 दिवस 1 महिना असाच वेळ उरलेला असेल. त्यामुळे तुम्ही एक तयारी करत राहा, फेजमध्ये राहा, आपलं फॉर्म भरलेला आपण. सो लवकरच म्हणजे ज्या वेळेस अनाऊन्समेंट होईल ना त्यावेळेस हार्डली 15 दिवस महिनाभराचा वेळ तुम्हाला दिला जाईल. मग तिथं काय होणार, मग आपण उगाच घाई गडबड होईल, कन्फ्यूज होणार, कळत नाही काय करावं काय नाही. त्यामुळे आता अभ्यास चालू ठेवा. ओके, 20 नंबर, द वॉटर सिमेंट रेशो इज एक्सप्रेस ॲज. बघा हा क्वेश्चन मी आता पर्पजफुली तयार केला, कारण रिसेंटली आपण बघितलं लिटर ऑफ वॉटर, त्याला आपण एक बॅग ऑफ सिमेंट यूज करतो किंवा सिमेंट इन केजी. तर इथं बघा, बेस्ड ऑन व्हॉल्यूम, वेट, डेन्सिटी, पर्सेंटेज. सो ज्या वेळेस वॉटर सिमेंट रेशो घेणार, सो द मोर करेक्ट बॅचिंग इज व्हॉट, वेट, ऑप्शन नंबर बी. खरं तर जवळजवळ 20-22 सब्जेक्ट आहेत, सगळ्या गोष्टी टेक्निकल असतील, नॉन टेक्निकल असतील, वेळ खूप लागतो ह्या गोष्टींचा प्रिपरेशन करण्यासाठी. फक्त प्रिपरेशनच नाही तर आपल्याला ते वेळोवेळी म्हणजे टाइम टेबल बनवून प्रॉपर त्याला रिवाईज सुद्धा करण्याची गरज आहे, कारण कॉम्पिटिशन खूप आहे, तुम्हाला ह्या गोष्टींची गरज असणारच. रिव्हिजन खूप फास्ट झालं पाहिजे आणि म्हणून तुम्ही काय करत राहा की तुमचा जो टाइम टेबल आहे तो कंटिन्युअसली फॉलो करत राहा, गोष्टी ज्या आहेत त्या वेळेवर बरोबर होतीलच. आणि अशा चर्चेपासून लांब राहा, ज्या खास करून मित्रांनो ज्या निगेटिव्ह डिस्कशन ज्या ठिकाणी होत असेल की जागा कमी असतील, एक्झाम येईल नाही येणार, अशा टाईपची ज्या डिस्कशन असतील ना, वाटेल तेवढं स्वतःला बाजूला करा त्यापासून. जे फ्रेंड सर्कल पॉझिटिव्ह असेल, जे येणाऱ्या एक्झामबद्दल पॉझिटिव्हली चर्चा करत असतील, त्यांच्यात तुम्ही राहण्याचा प्रयत्न करा. बोला, ड्युरिंग द सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग वेन क्लिंकर्स आर फॉर्म, क्लिंक टेम्परेचर अप्रॉक्सिमेटली 1500 ते 1600 डिग्री सेल्सिअस असतं. तर याचं उत्तर आपण काय येणार, 1600. करू करू ते पण सांगतो मी हळूहळू. ठीक आहे, आणि एक लक्षात घ्या, या फेज मध्ये आपली जी प्रोसेस असते मित्रांनो, मला ह्या गोष्टी सांगाव्याशा यासाठी वाटतात, कारण दिवसातून 1-2 कॉल येतातच आणि ह्या गोष्टींचं डिस्कशन चालू असतं, विद्यार्थ्यांचे जे प्रॉब्लेम असतात ते थोडं थोडं मी आता मध्ये मध्ये सांगेलच, तुम्हाला लक्षात घ्या. तर सगळ्यात आधी तुम्ही ना मेंटल स्टेजला प्रिपेअर व्हा, रात्री झोपताना झोपण्याच्या अगोदर स्वतःला काही पॉझिटिव्ह गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करा. येणाऱ्या दिवसाचा टाइम टेबल तुम्ही ना आदल्या दिवशीच बनवून घेत चला, त्यामुळे जो येणारा दिवस आहे ना तो आपला म्हणजे त्याच्यामध्ये आपला जो प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्टिव्हिटी जी आहे ती वाढते. स्वतःला मागेही म्हटलं मी तुम्हाला, थोडंसं एक्सरसाइज, योगा असेल, ध्यान असेल, प्राणायाम असेल, यांचाही प्रमाण वाढवा, थोडंसं अवांतर वाचन सुद्धा करा. ठीक आहे, जे सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करणारी मुलं असतात ना, यांना ह्या गोष्टी सांगायची गरज पडत नाही, कारण मुळात तो अभ्यास करताना असं एवढं चांगल्या लेवलचं अवांतर वाचन त्यांचं होऊन जात असतं की त्यात त्यांचं पेशन्स पण वाढत असतो. लक्षात घ्या, पण आपला सगळा सिलेबस हा कसा आहे, टेक्निकलचा आहे, तर त्यामुळे आपण फक्त प्रिपरेशन करतोय, पण स्वतःच्या मेंटल ग्रोथ साठी मित्रांनो थोडस वाचणं पण गरजेचं आहे. एसएससी जेईचे पीवायक्यू जर झाले असतील ना तर मला असं वाटतं की एकदा परत त्याची रिव्हिजन कर. ठीक आहे, चल मग जाऊया पुढच्या प्रश्नाला. करोजन रेझिस्टन्स ऑफ द स्टेनलेस स्टील इज ड्यू टू, बोलो करोजन रेझिस्टन्स. येस, सो इट इज ड्यू टू दी क्रोमियम. क्रोमियम मुळे काय होत असतं की करोजन होत नाही मेटलचं, हे लक्षात घ्या. सो करोजन रेझिस्टन्स कोणता आहे, क्रोमियम इज दी करोजन रेझिस्टन्स. ओके, चला पुढच्या क्वेश्चनला जाऊ. इफ पी इज द स्टँडर्ड कन्सिस्टन्सी ऑफ द सिमेंट, अमाऊंट ऑफ वॉटर यूज इन कंडक्टिंग द इनिशियल सेटिंग टाइम टेस्ट. इनिशियल सेटिंग टाइम टेस्ट आपल्याला कंडक्ट करायची आहे तर किती वॉटर आपल्याला यूज करावं लागेल, वेअर पी इज द स्टँडर्ड कन्सिस्टन्सी ऑफ द सिमेंट. ओके, तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 0.85 डी. मग तो इनिशियल सेटिंग टाइम असेल किंवा फायनल सेटिंग टाइमची टेस्ट असेल तर आपण काय युज करत असतो, 85% ऑफ द स्टँडर्ड कन्सिस्टन्सी. सो 0.85 पी. त्यासोबत हे सुद्धा हा चार्ट पण महत्वाचा आहे, हा पण एक लक्षात घ्या. बघा याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, सो इनिशियल सेटिंग टाइम टेस्ट साठी 0.85 पी,
फाइनल सेटिंग टाइम सुद्धा सेम, बट ज्यावेळेस साउंडनेस टेस्ट चा आपण यूज करणार, साउंडनेस टेस्ट साठी आपण जो यूज करणार तो 0.78 टाइम पी, नंतर कंप्रेसिव स्ट्रेंथ टेस्ट साठी, टेन्साइल स्ट्रेंथ टेस्ट साठी सुद्धा याची व्हॅल्यू लक्षात घ्या, वेअर पी इज द स्टँडर्ड कन्सिस्टन्सी ऑफ द सिमेंट। एक स्क्रीनशॉट याचा तुम्ही घेऊ शकता, यावरून सुद्धा प्रश्न फ्रेम होतात, हां हे लक्षात घ्या। सो याचं उत्तर ना 0.85 डी। चला पुढे बघा, फाइननेस मॉड्यूलस, फाइननेस मॉड्यूलस द रेशो ऑफ फाइन एग्रीगेट टू द कोर्स एग्रीगेट, द रेशो ऑफ फाइन एग्रीगेट टू द टोटल एग्रीगेट, एंड इंडेक्स विच गिव्स द मीन साइज ऑफ द एग्रीगेट यूज इन द मीन्स। यस, द 24 नंबरचं करेक्ट आंसर काय असणार? ऑप्शन नंबर सी, फाइननेस एग्रीगेट, फाइननेस मॉड्यूलस जो आहे मित्रांनो हा एक इंडेक्स आहे जो आपल्याला काय करतो, मीन साइज जी आहे ती आपल्याला दाखवत असतो मिक्स मध्ये। सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन। त्यासोबतच फाइननेस मॉड्यूलसची रेंज जी आहे त्या अकॉर्डिंग फाईन सँड, मीडियम सँड, कोर्स सँड अशा प्रकारचे सुद्धा क्वेश्चन फ्रेम होत असतात, ते मी घेतो पुढे। बघा, कोर्स सँड हॅज अ फाइननेस मॉड्यूलस इन द रेंज ऑफ कोर्स सँड। सो कोर्स सँड, आता बघा हा चार्ट महत्त्वाचा आहे। ओके, सो फाइन सँड साठी रेंज असते 2.2 to 2.6, देन मीडियम साठी 2.6 to 2.9, आणि कोर्स सँड साठी 2.9 to 3.2। ओके, मग या ठिकाणी आपल्याला प्रश्न काय विचारलाय? कोर्स सँड, मग याचं उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर डी, ऑप्शन डी। येस, पुढे, अ सँड हॅव्हिंग फाइननेस मॉड्युलस ऑफ 3 इज रिगार्डेड ऍज, बघा मग आता सांगा तुम्ही, आता 2.9 to 3.2 इज द कोर्स सँड, आणि या ठिकाणी प्रश्न थोडासा बदललाय त्याने की फाइननेस मॉड्युलस किती आहे? 3 आहे, तर मग याला कोणत्या प्रकारचे सँड म्हणणार? सो अगेन इट इज व्हाट? कोर्स सँड, कारण 2.9 पासून तर 3.2 पर्यंतची रेंज आहे, आहे का नाही? आणि 3 त्याच्यात आहे, ठीक आहे। बघा, सी सँड यूज इन द स्ट्रक्चर कॉजेस, आता बघा लवकरच, म्हणजे आता आज आपली तारीख काय? 2 तारीख आहे, एक आणखी 3-4 दिवस आपण असंच, आता उद्या आपण स्टीलचे एमसीक्यू घेऊया, नंतर फ्लुइड मेकॅनिक्सचे घेऊया, 3-4 दिवस आपण असं सेशन चालू ठेवणार आहोत, ठीक आहे। ऑलरेडी रिझनिंगची आपली बॅच सुद्धा सुरू झाली आहे, आणि 7 तारखेपासून मी मित्रांनो स्ट्रेंथ ऑफ मटेरियल हा सब्जेक्ट जो आहे मी तुम्हाला मागेही म्हटलं तो पूर्णपणे आपण फ्री देणार, पण तो आपल्या ॲपवरती इग्नाइट अकॅडमीचं जे ॲप आहे ते ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल, त्यामध्ये आपण काय करणार आहोत की पूर्ण स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सब्जेक्ट जो आहे तो तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट प्रोव्हाइड केला जाईल। तर जे विद्यार्थी की ज्यांनी अजूनपर्यंत तो सब्जेक्ट केलेला नसेल तर नक्कीच त्याचा फायदा घ्या, तुमचा झाला असेल तर तुमच्या मित्रांना, तुमच्या लहान बंधू भगिनींना पण ते शेअर करा। ओके, तर या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर, ऑल ऑफ दी अबो, डॅम्पनेस, इफ्लोरेन्सेस, डिसइंटिग्रेशन या सगळ्या गोष्टी होतील जर का तुम्ही सी सँडचा यूज केला तर, ऑल ऑफ दी अबो। पुढे चला, द मोस्ट कॉमनली यूज ऍडमिक्चर टू ऍक्सिलरेट द सेटिंग टाइम, सेटिंग टाइम ऍक्सिलरेट करतोय म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काळजीपूर्वक द्यायचं, हे लक्षात घ्या। ऍक्सिलरेट द सेटिंग टाइम म्हणजे रिएक्शन ही फास्ट होणार आहे का स्लोली होणार आहे? ऍक्सिलरेशनचं, ऍक्सिलरेटरचं काम काय असतं? रिएक्शन फास्ट करणं, म्हणजे कमी टाइमामध्ये रिएक्शन घडून आणायची। तर या प्रश्नाचं उत्तर येणार मित्रांनो कॅल्शियम क्लोराईड, कॅल्शियम क्लोराईड जो आहे त्याला यूज केला जातं ऍज अ ऍक्सिलरेटर, ठीक आहे। तो सेटिंग टाइम जो आहे, ऍक्सिलरेटर म्हणजे काय? कमी वेळेमध्ये रिएक्शन होणार। आणि रिटार्डर जो असतो, रिटार्डर तो कोणता असतो? जिप्सम किंवा कॅल्शियम सल्फेट इज द रिटार्डर, जो सेटिंग टाइम तुमचा वाढवतो, प्रोलॉंग करतो, हे लक्षात घ्या। म्हणून हे जे 2 प्रश्न आहेत ना हे परीक्षेमध्ये विचारले जातात, कारण मुलांना मुळात ते फॉर्मेशन जे असतं सेंटेन्सचं ते कळत नाही। ऍक्सिलरेट करतोय सेटिंग टाइम म्हणजे काय? रिएक्शन फास्ट होते कमी वेळेमध्ये, कॅल्शियम क्लोराईड, अगदी बरोबर समीर। चला बघा, यस, गुरुचं म्हणणं अगदी बरोबर आहे की जिप्सम काय आहे? रिटार्डर आहे। ओके, चला 29, फाईन ऍग्रीगेट आर दोज विच पास अँड रिटेन ऑन द ISU, आधी काय म्हटलंय? विच पासेस अँड रिटेन, बोला
फाइन ऍग्रीगेट म्हटले, फाइन ऍग्रीगेट. सो फाइन ऍग्रीगेट जो असतो तो 4.75 mm च्या सीयू मधन पास होतो आणि 75 वरती मित्रांनो तो रिटेन होतो. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट, फाइन ऍग्रीगेट. फाइन ऍग्रीगेट आर दोज व्हिच पास थ्रू द 4.75 mm ISU अँड रिटेन ऑन द 75 micron. सो बी जे आहे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार. चला पुढे जाऊया बघा. फॉर व्हॉट स्पॅन इज द क्वीन पोस्ट रूफ ट्रस सुटेबल, बोलू. सो बघा हा चार्ट तुम्हाला याच्यासाठी खूप गरजेचा आहे. हा ट्रसेस मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रसेस ज्या आहेत त्या कोणत्या मीटर स्पॅन साठी वापरल्या पाहिजेत त्यासाठीचा हा चार्ट आहे मित्रांनो. तर ज्यावेळेस तुम्ही क्वीन पोस्ट ट्रसचा यूज कराल तर त्यावेळेस तो स्पॅन जनरली बघा 9 मीटर to 12 मीटरच्या रेंजमध्ये असतो. किंग पोस्ट जर का असेल 5 to 9 मीटर. स्टील ट्रसेस मध्ये लक्षात घ्या. नंतर सिम्पल फिंग ट्रस आहे, होवे स्टील टाईप ट्रस आहे, कंपाऊंड फ्लिंक फिंग स्टील ट्रस आहे. सो या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रसेस आहेत. ज्यावेळेस आपण बिल्डिंग मटेरियल हा सब्जेक्ट पूर्ण डिटेलमध्ये स्टडी करतो तर सब्जेक्ट टीचर तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत एक्सप्लेन करतात. हे यांच्या इमेजेस वेगवेगळ्या दाखवल्या जातात तुम्हाला. ठीक आहे, तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार मित्रांनो, सो 9 to 14. आता ही रेंज किती, क्वीन पोस्टची 9 to 12. इथं जवळ जे आहे ते किती, 9 to 14 जो आहे मित्रांनो. सो 9 meter to 14 meter ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 9 meter to 14. ओके चला पुढे. आता बघा, फॉर व्हॉट स्पॅन किंग पोस्ट रूफ ट्रस. सो किंग पोस्ट 5 to 9 meter. पुढे द व्हर्टिकल मेंबर यूज इन अ डोअर फ्रेम इज कॉल्ड, बघा असं मेन्शन करा मला. 32 नंबरचा क्वेश्चन, त्याचं उत्तर येस. ऋषिकेश सिव्हिल इंजिनिअरिंग, ओमकार, शुभम, अगदी बरोबर. सो द व्हर्टिकल मेंबर यूज इन द डोअर फ्रेम इज नोन एज व्हॉट, पोस्ट. तो काय असेल, पोस्ट असेल. त्यासोबत बघा मित्रांनो हे काही कंपोनंट आहेत आणखी हे लक्षात घ्या. तर याला पॅनल म्हटलं जातं. हा स्टाईल आहे, हा मॉडेल रेल आहे, हा टॉप रेल आहे, हा टॉप हा बॉटम रेल आहे. इट इज नॉट अ टॉप, इट इज बॉटम रेल. त्यानंतर याला लॉक रेल म्हणतात. रेल काय, हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल कंपोनंट जो आहे, हॉरिझॉन्टल पट्टी जी दिसते त्याला रेल म्हटलं जातं. तर हे पण काही लक्षात घ्या, हे डोअरचे डोअर पॅनल मधले वेगवेगळे कंपोनंट आहेत. ठीक आहे, पुढे बघा मी माझा नंबर तुम्हाला मागे सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. तुमच्या आणखी इतर वेगळ्या सब्जेक्ट बद्दल काही डाऊट्स असतील, प्रश्न असतील ना, तर तुम्ही काय करायचं, सेपरेटली मला कॉन्टॅक्ट करायचा, त्यावेळेस ते मी तुम्हाला क्लिअर करून देईल. बघा आता इथं इन अ वुडन डोर स्टाईल इज डॅश डॅश आउटसाइड द व्हर्टिकल मेंबर ऑफ द शटर, टॉप मोस्ट हॉरिझॉन्टल मेंबर ऑफ द शटर, मिडल हॉरिझॉन्टल मेंबर ऑफ द शटर आणि हॉरिझॉन्टल प्रोजेक्शन ऑफ द हेड. तर या प्रश्नाचं अगदी बरोबर उत्तर जे आहे ते काय आहे मित्रांनो, दॅट इज आउटसाइड व्हर्टिकल मेंबर ऑफ द शटर इज नोन एज द स्टाईल. आता तुम्ही इथं बघू शकता, बघा ह्या स्टाईल आहेत, स्टाईल्स. सो ह्या आउटसाइड व्हर्टिकल मेंबर जो आहे शटरचा, हा आउटसाइड व्हर्टिकल मेंबर जो आहे त्याला काय म्हणतात, स्टाईल म्हणतात. आणि जे आडवे मेंबर आहेत त्यांना रेल म्हटलं जातं. हा जो आहे टॉप रेल आहे, हा बॉटमचा रेल आहे, हा मध्ये लॉकचा रेल आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे रेल आहेत. सो हे पॅनल आहेत, डोअर पॅनल. तुम्ही आणखी काय करा की या डोअर बद्दल सहज काय करायचं की गुगलवरती टाका, वेगवेगळे कंपोनंट खूप सुंदर सुंदर इमेजेस तुम्हाला बघायला मिळतील आणि त्या थ्रू आणखी बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर सुद्धा होऊन जातील. तर ह्या इमेजेस पण बघत चला. ठीक आहे, गुगलचा वापर जास्तीत जास्त करा. पुढे बघा, स्टेप विच आर नॉर्मली ट्रायंगुलर इन अ शेप आर कॉल्ड अँगुलर स्टेप, रेडियल स्टेप, विंडर, स्पायरल स्टेप्स. बायनरी फॉरेक्स ट्रेडिंग सर अजून फॉर्म सुरू झाले नाही आहेत, तर तुम्ही कोणते फॉर्म सांगताय? मी या नवीन फॉर्म बद्दल बोललोच नाही तुम्हाला. काही विद्यार्थ्यांनी मागे PCMC बद्दल मला विचारलं की सर PCMC ची डेट कधी येईल. तर आपण PCMC फॉर्म ऑलरेडी भरलेला आहे का? नाही, तुम्ही PCMC फॉर्म भरला म्हणजे त्याची डेट जेव्हा येईल त्यावेळेला डायरेक्ट एक्झाम डेट येईल असं मी तुम्हाला म्हणतो राजन. ठीक आहे बघा, तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार मित्रांनो, ऑप्शन नंबर सी. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी.
तर ह्या इमेज मध्ये बघा, हे जे बघा तुम्ही इथे बघू शकता, या ट्रायंगुलर शेप मध्ये जे आहेत ना ह्या स्टेअर बघा, ट्रायंगुलर शेपच्या यांना काय म्हणतात, विंटर्स असं म्हणतात. ओके, ट्रायंगुलर शेप मध्ये असणार. ओके, पुढे चला. डिस्टेम्पर इज कंपोज ऑफ बेस विथ डिस्टेम्पर. आता हे काही पेंटचे क्वेश्चन आहेत, तर ते क्वेश्चन जे थेरी क्वेश्चन आहेत ते आपण डायरेक्ट डिस्कस करूया. बघा, डिस्टेम्पर इज कंपोज ऑफ बेस विथ, हा डिस्टेम्पर कोणासोबत कंपोज केला असतो, बेस विथ चॉक. सो याचा करेक्ट आन्सर काय ना, ऑप्शन नंबर वन चॉक. नेक्स्ट, व्हाइट लीड रेड लीड ऑक्साइड ऑफ द झिंक देन ऑक्साइड ऑफ आयरन आर द सबस्टन्स यूज इन द फॉर्मेशन ऑफ पेंट्स ऑफ. सो हे कशामध्ये यूज केले जातात, इन द फॉर्मेशन ऑफ पेंट्स ऑफ, बेस मध्ये यूज केले जातात. कुठे यूज केले जातात, बेस मध्ये. ठीक आहे, सो हा पेंटचा सेपरेट टॉपिक आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे, तो टॉपिक बघा पेंटचा. पुढे पुढे, फॉलोइंग पेंट्स हार्डन्स बाय इव्हॅपोरेशन ऑफ द थिनर ऑर सॉल्व्हंट. सो फॉलोइंग पेंट्स हार्डन बाय द इव्हॅपोरेशन ऑफ द थिनर. सो कुठला पेंट जो आहे तो थिनरच्या इव्हॅपोरेशन मुळे हार्डन होतो, याचा आन्सर आहे ना सेल्युलोज पेंट. सेल्युलोज पेंट. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज द मोस्ट फायर रेजिस्टन्स पेंट. सो फायर रेजिस्टन्स पेंट जो आहे तो कोणता असतो, ऍस्बेस्टॉस. ऍस्बेस्टॉस शीट असेल किंवा ऍस्बेस्टॉस पेंट असेल, हे काय असतात, फायर रेजिस्टन्स असतात, हे लक्षात घ्या. पुढे, पेंटिंग वर्क इज जनरली स्पेसिफाइड बाय. आता हा जो एमसीक्यू आहे हा तुम्हाला इस्टिमेटिंग कॉस्टिंग मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो, ते लक्षात घ्या. द पेंटिंग वर्क इज जनरली स्पेसिफाइड बाय वेट ऑफ द पेंट, लेबर यूज इन द पेंटिंग, एरिया ऑफ द पेंट सरफेस, नंबर ऑफ काउंटिंग द अप्लाइड कोटिंग अप्लाइड, नंबर ऑफ कोटिंग अप्लाइड. बघा, येस, तर याचं उत्तर काय येणार, ऑप्शन नंबर सी, दॅट इज एरिया ऑफ द पेंटेड सरफेस. सो पेंटिंग वर्क जे आहे ते एरिया ऑफ द पेंटेड सरफेस, पेंटेड सरफेसच्या अकॉर्डिंग स्पेसिफाईड केलं जातं. येस, पुढे चला. लीन्स ऑइल इन अ पेंट इज यूज्ड ऍज, बोला. लीन्स ऑइल, सो इट इज यूज ऍज अ व्हेकल इन द पेंट. हा व्हेकल म्हणून यूज केला जातो पेंट मध्ये. पुढे, इन रेसिडेन्शियल बिल्डिंग किचन शुड हॅव डॅश डॅश अस्पेक्ट. बोलो, किचन. सो हा फेमस क्वेश्चन आहे. सो किचन कुठे असला पाहिजे, इन द ईस्टर्न अस्पेक्ट, ईस्ट डायरेक्शन मध्ये. ओके, ईस्ट डायरेक्शन. नेक्स्ट, चला पुढे बघा. फॉर अ रेक्टॅंग्युलर रूम बेटर प्रपोर्शन इज टू अडॉप्ट लेंथ ऍज डॅश डॅश टाइम टू टाइम ऑफ इट्स विड्थ ब्रेथ. बोला, तो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो 1.2 टाइम टू 1.4. या रेंज मध्ये जी लेंथ जी आहे ती विड्थच्या किंवा ब्रेथच्या किती असली पाहिजे, 1.2 टू 1.5 या रेंज मध्ये, एवढ्या टाइम्स काय असली पाहिजे लेंथ फॉर अ रेक्टॅंग्युलर रूम फॉर द बेटर प्रपोर्शन. ओके, पुढे, Which of the following is not a principle of planning? Which of the following is not the principle of planning? Yes. So याचं या प्रश्नाचं उत्तर काय येणार, फ्लोअर रेशो, फ्लोअर एरिया रेशो. तर बघा, अस्पेक्ट असेल, रुमिनेस असेल, प्रॉस्पेक्ट असेल, हे सगळे प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंग आहेत. जवळजवळ बघा, हे सगळ्या प्रकारचे प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंग आहेत. अस्पेक्ट असेल, प्रॉस्पेक्ट असेल, फर्निचर रिक्वायरमेंट, रुमिनेस, ग्रुपिंग, सर्क्युलेशन, सॅनिटेशन, एलिजन्स, प्रायव्हसी, हे सगळे काय प्रिन्सिपल ऑफ प्लॅनिंग. पण फ्लोअर एरिया रेशो जो आहे तो त्यामध्ये येत नाही. येस, पुढे, आता हा क्वेश्चन जो आहे हे बघा, याला मी बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये घेतलेला आहे. हा क्वेश्चन तुम्हाला जो आहे ना हा टनेलिंग मध्ये पण विचारला जाऊ शकतो. ज्यावेळेस ज्या सब्जेक्ट मध्ये तुम्हाला टनेलिंग हा असेल ना, तिथे सुद्धा हा विचारला जात असतो. विच ऑफ द फॉलोइंग इज द मेथड ऑफ मेकॅनिकल व्हेंटिलेशन. येस, हे बघा मित्रांनो,
काही विद्यार्थी आता ऑलरेडी आपण आता या ठिकाणी बिल्डिंग मटेरियलचे आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचे एमसीक्यू आपण डिस्कस करतोय, तर आपण या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या काही वैयक्तिक क्वेश्चन्स असतील तर मी माझा नंबर तुम्हाला दिला आहे, सेपरेटली मला कॉन्टॅक्ट करा, ठीक आहे. तो याचा करेक्ट आन्सर असणार प्लेनम सिस्टीम. ओके ज्ञानेश्वर, चांगले राजा. हो, करूयात करूयात करू, तसाही प्रयत्न करूयात. आता हा क्वेश्चन तर सगळ्यात बेस्ट क्वेश्चन आहे, सगळ्यात आवडता क्वेश्चन माझा हा, कारण हा प्रश्न खूप साऱ्या सब्जेक्ट मध्ये विचारला जात असतो. सो रँकिंग्स फॉर्म्युलाचा वापर करून मिनिमम डेप्थ ऑफ फाउंडेशन, इथं बघा बीटीएम मध्ये पण आहे, फाउंडेशन इंजिनिअरिंग मध्ये पण विचारला जातो, ब्रिज इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा हा प्रश्न विचारला जातो. तर जर एकत्रित जर का पेपर आला तर कुठेतरी हा प्रश्न असतोच असतो, ठीक आहे. सो या प्रश्नाचं अगदी बरोबर, पण इथं कन्फ्यूज व्हायचं नाही मित्रांनो. बघा हा स्क्वेअर जो आहे, हा स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर असेल वरती स्क्वेअर, तर याचं उत्तर काय येणार, येस येस, या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर डी, क्यू डिवायडेड बाय गॅमा के ए चा स्क्वेअर असतो, के ए चा स्क्वेअर असतो. के इज व्हॉट, कोएफिशिएंट ऑफ ऍक्टिव्ह अर्थ प्रेशर, ज्याची व्हॅल्यू असते 1 मायनस साइन फाय डिवायडेड बाय 1 प्लस साइन फाय स्क्वेअर. ओके येस, चला पुढे. हा, याचा काळजीपूर्वक या प्रश्नाचं उत्तर थोडस व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करा. व्हॉट शुड बी द अस्पेक्ट फॉर द बेडरूम, सो बेडरूम साठी कुठला अस्पेक्ट आपण युज करणार. बघा 46 बी नॉर्थ वेस्ट, काय म्हणतात, ऑल ऑफ द यस, द साऊथ वेस्ट, येस. तर या प्रश्नाचं मित्रांनो मोर ऍक्युरेट आन्सर जे आहे दॅट इज साऊथ वेस्ट. सो साऊथ वेस्ट अस्पेक्ट जो आहे तो बेडरूम साठी सगळ्यात बेस्ट असतो, साऊथ वेस्ट, येस, सी इज द करेक्ट वन. पुढे द फ्लॅकिनेस इंडेक्स ऑफ द कोर्स ऍग्रिगेट इज द परसेंटेज बाय वेट टू पार्टिकल्स हॅव्हिंग लीस डायमेन्शन, म्हणजे त्याची थिकनेस इज लेस दॅन डॅश डॅश ऑफ देअर मीन डायमेन्शन, बोला. सो याचा आन्सर काय असणार, फ्लॅकिनेस इंडेक्सची डेफिनेशन याने विचारलं आपल्याला 47 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय ना, 3/5. सो 3/5 जो आहे याला सुद्धा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये लिहितात, लक्षात घ्या, 3/5 याला 0.6, काही ठिकाणी 0.6 असेल किंवा काही ठिकाणी 60% असाही असू शकतं, तर कन्फ्यूज व्हायचं नाही. आणि जर का हाच प्रश्न आता इथं फ्लॅकिनेस इंडेक्स बद्दल आहे, इलॉंगेटेड इंडेक्स बद्दल असेल, तर 1.8 मॅक्झिमम डायमेन्शन शुड बी मोर दॅन 1.8 टाइम्स द ऍव्हरेज डायमेन्शन. ओके, हा 1.8. आणि त्यानंतर बघा, आता मी हा एक प्रश्न इथं मी सहज घेतलेला आहे, हा प्रश्न ह्या घेण्याचा मागे माझा उद्देश असा आहे की तुम्हाला हा एक क्वेश्चन विचारला जात असतो फ्लॅकिनेस इंडेक्स आणि इलॉंगेटेड इंडेक्सचा, तर तिथं खूप सारे विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी जनरली चुका करतात, ते कशा पद्धतीचं ते तुम्हाला मी ते एक्सप्लेन करतो. आधी तुम्ही ट्राय करा ह्या प्रश्नाला, बघूया आपण, एक मिनिटाचा वेळ देऊ तुम्हाला, ट्राय करा. व्हाईल कंडक्टिंग द फ्लॅकिनेस अँड इलॉंगेशन टेस्ट ऑन अ सॅम्पल ऑफ द कोर्स ऍग्रिगेट, एक कोर्स ऍग्रिगेट आहे ज्याचं टोटल वेट तुम्हाला दिलेलं आहे, टोटल वेट जे आहे राजांनो ते किती आहे, 1000. टोटल वेट जे आहे ते दिलेलं आपल्याला 1000 ग्रॅम. ओके, पुढे इट इज फाउंड दॅट देअर आर 200 ग्रॅम फ्लॅकी पार्टिकल, सो या ठिकाणी फ्लॅकी पार्टिकल जे आहे ते किती आहे, 200 ग्रॅम. ओके, पुढे अँड 840 ग्रॅम, 840 ग्रॅम बघा, नॉन इलॉंगेटेड पार्टिकल्स, पण आपल्याला कोणते लागतात, इलॉंगेटेड पार्टिकल्स, इलॉंगेटेड पार्टिकल्स, बोला. आउट ऑफ 1000 ग्रॅम 840 जर का नॉन इलॉंगेटेड असतील तर 1000 मधून 840 गेले, म्हणजे उरले किती, 160 ग्रॅम हे काय असतील, इलॉंगेटेड असतील, हे काय असतील, इलॉंगेटेड असतील. मग प्रश्न काय, व्हॉट आर द टोटल, व्हॉट आर द फ्लॅकिनेस अँड इलॉंगेशन इंडायसेस, ब्रॅकेट मध्ये म्हटलंय टोटल, म्हणजे आपल्याला हा प्रश्न असा विचारलाय, फ्लॅकिनेस इंडेक्स प्लस इलॉंगेशन इंडेक्स याची सम विचारली, बोला. काही विद्यार्थी म्हणताय मे बी 18%. आता बघा या प्रश्नाचं उत्तर बघा काळजीपूर्वक,
मित्रांनो नेहमी काय करायचं असतं की जो टोटल ऍग्रीगेटचं वेट आपल्याला दिलेलं आहे यावरती सगळ्यात आधी आपण फ्लॅकिनेस इंडेक्स म्हणजे फ्लॅकिनेस टेस्ट परफॉर्म करतो आणि फ्लॅकिनेस इंडेक्स आपण काढून घेतो. आणि तो फ्लॅकिनेस इंडेक्स अशा पद्धतीने काढतो बघा आपण. फ्लॅकिनेस इंडेक्स इज इक्वल टू फ्लॅकी पार्टिकल, या ठिकाणी किती आहे वेट ऑफ द फ्लॅकी पार्टिकल डिवाइडेड बाय टोटल वेट, टोटल वेट आणि पर्सेंटेज मध्ये 100 वेट ऑफ द फ्लॅकी पार्टिकल. मग वेट ऑफ द फ्लॅकी पार्टिकल या ठिकाणी किती आहे 200 ग्रॅम आणि टोटल वेट किती आहे मित्रांनो 1000 ग्रॅम इंटू 100 बरोबर. मग हा कट, हा कट तर इथून काय ना 20% जे आहे यामध्ये फ्लॅकी पार्टिकल आहे. म्हणजे फ्लॅकिनेस इंडेक्स किती आला त्याचा 20%. सो फ्लॅकिनेस इंडेक्स किती आला 20% प्लस. आता इलॉंगेशन इंडेक्स, तर लक्षात घ्या जेव्हा इलॉंगेशन इंडेक्स आपण फाइंड आउट करत असतो जे फ्लॅकी पार्टिकल आहेत ते आपण कन्सिडर करत नाही. लक्षात घ्या म्हणजे आता याला थोडस बाजूला घेतो मी. हा ठीक आहे. आता या ठिकाणी बघा जेव्हा मी इलॉंगेशन इंडेक्स इथे कॅल्क्युलेट करेल तर बघा इट इज द रेशो ऑफ वेट ऑफ द इलॉंगेटेड पार्टिकल. म्हणजे वरती घेतो मी इलॉंगेटेड पार्टिकल, पार्टिकल त्याचं वेट डिवाइडेड बाय, इथं डिवाइडला टोटल वेट कन्सिडर नाही करायचं. तर डिवाइडला काय करायचं टोटल वेट मधनं आपण फ्लॅकी पार्टिकल आता मायनस केलेले आहेत. टोटल वेट आहे त्याचं ऍग्रीगेटचं किती 1000 पण ऑलरेडी आपण फ्लॅकिनेस इंडेक्स कॅल्क्युलेट केलेला आहे तर ते फ्लॅकी पार्टिकल होते ते मायनस करून घ्यायचं. मग फ्लॅकी पार्टिकल किती होते 200 ते मायनस करून टाकायचे इंटू 100 अशा पद्धतीने इलॉंगेशन इंडेक्स कॅल्क्युलेट केला जातो. मग आता इलॉंगेटेड पार्टिकल या ठिकाणी किती आहे 160 डिवाइडेड बाय 1000 मधून 200 निघेल म्हणजे 800 आणि मित्रांनो हा 100% मध्ये करण्यासाठी 1, 2 आणि हे झाले 20%. तर इलॉंगेटेड सुद्धा किती आले 20%. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर काय येणार 40%, दॅट इज ऑप्शन नंबर 4D. असं हे कॅल्क्युलेट करावं लागतं. ठीक आहे, इथं टोटल विचारले त्याने टोटल. तर काय करायचं सगळ्यात आधी फ्लॅकिनेस इंडेक्स काढून घ्यायचा आणि फ्लॅकिनेस इंडेक्स काढून झाल्यानंतर जेव्हा इलॉंगेटेड इंडेक्स आपण काढतो न्युमरेटर तर इलॉंगेटेड पार्टिकलचं वेट असेल पण डिनॉमिनेटरला टोटल वेट ऑफ द ऍग्रीगेट नाही घ्यायचं, फ्लॅकी ऍग्रीगेट मायनस करून जे उरलेले आहेत त्यांचं वेट घ्यायचं असतं. ठीक आहे, सो 40% इज द करेक्ट वन. चला पुढचा प्रश्न बघूया. स्मिथ टेस्ट परफॉर्म ऑन द स्टोन टू असेस इट्स, बोलो स्मिथ टेस्ट जी आहे ती स्टोन वरती का परफॉर्म केली जाते. ज्या विद्यार्थ्यांना माहिती असेल त्यांनी प्रयत्न करा या प्रश्नाचं उत्तर देण्याचा. ऑप्शन ए म्हणताय हार्डनेस, नाही स्टोनचा हार्डनेस आपण मोस्ट स्केल जी आहे कालच्या सेशन मध्ये आपण बघितलं होतं स्टोनची जी हार्डनेस आहे ती आपण मेजर करत असतो बाय युझिंग मोर स्केल. ओके, सो या प्रश्नाचं उत्तर आहे सोल्युबल अँड क्ले मॅटर टू असेस द सोल्युबल ऑर क्ले मॅटर इन द स्टोन आपण काय करत असतो स्मिथ टेस्ट आपण त्यावरती परफॉर्म करतो. अगदी बरोबर ऑप्शन नंबर सी. चला पुढे. मोस्ट केमिकली ऍक्टिव्ह कॉन्क्रीट इन्ग्रेडियंट आर फ्रॉम, हे खाली सगळे रॉकचे टाईप दिलेले आहेत इग्नियस सेडिमेंटरी मेटामॉर्फिक सँडस्टोन हे सगळे काय आहेत रॉकचे टाईप आहेत. तर मोस्ट केमिकली ऍक्टिव्ह जो काही कॉन्क्रीट इन्ग्रेडियंट आहे म्हणजे कोर्स ऍग्रीगेट आहे तो कोणत्या रॉक पासून आपल्याला मिळेल बोला. यस अगदी बरोबर इग्नियस. कशापासून तर इग्नियस रॉक पासून मित्रांनो आपल्याला मोस्ट ऍक्टिव्ह कॉन्क्रीट इन्ग्रेडियंट आपल्याला मिळत असतो इग्नियस पासून. ऑप्शन ए इज द करेक्ट वन. चला पुढे. विच ऑफ द फॉलोइंग इज द फील्ड टेस्ट फॉर मेजरिंग द कन्सिस्टन्सी ऑफ ए प्लास्टिक कॉन्क्रीट, कन्सिस्टन्सी ऑफ द प्लास्टिक कॉन्क्रीट म्हणजे काय वर्केबिलिटी ऑफ द कॉन्क्रीट. सो वर्केबिलिटी ऑफ द कॉन्क्रीट मेजर करण्यासाठी विच ऑफ द फॉलोइंग इज द फील्ड टेस्ट बोला. क्वेश्चन नंबर 51 ओके कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट नाही फील्ड टेस्ट विचारलं हे पण लक्षात घ्या इथे फील्ड टेस्ट म्हटलंय आपल्याला. सो याचा आन्सर काय ना ऑप्शन नंबर डी केली बॉल टेस्ट. ओके स्लम कोन टेस्ट आहे कॉम्पॅक्शन फॅक्टर आहे केली बॉल टेस्ट आहे त्यानंतर व्हीबी कन्सिस्टोमीटर टेस्ट आहे फ्लो टेबल टेस्ट आहे या सगळ्या कन्सिस्टन्सी किंवा वर्केबिलिटी मेजर करण्यासाठीचे आहेत पण फील्ड टेस्ट कोणती केली बॉल टेस्ट. ओके लिचॅटियर्स तुम्हाला माहितीच आहे इलॉंगेशन इंडेक्स टेस्ट आपण कशासाठी यूज करत असतो इलॉंगेटेड ऍग्रीगेट किती आहे कॉन्क्रीट मध्ये ते कॅल्क्युलेट करण्यासाठी केली बॉल इज द करेक्ट. पुढे बोला
विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट. हार्ड कॉन्क्रीट वरती जे फ्रेश कॉन्क्रीट आहे त्याची वर्केबिलिटी टेस्ट करण्यासाठी आपण टेस्ट बघितल्यास ऍज पर दी IS 1199. ओके वर्केबिलिटी. आता इथं काय म्हटलंय, नॉट ए नॉन डिस्ट्रक्टिव्ह NDT. तर बघा, रिबाउंड हॅमर टेस्ट ही तुमची खूप चांगली ओळखीची टेस्ट असेल. कॉलेजमध्ये पण आपण हे प्रॅक्टिकल परफॉर्म करतो रिबाउंड हॅमरचं. देन सर्फेस हार्डनेसची टेस्ट आहे. अल्ट्रासोनिक पल्स वेलॉसिटी टेस्ट ह्या सगळ्या मित्रांनो नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट आहे. बट व्हॉट अबाउट साऊंडनेस टेस्ट? ही साऊंडनेस टेस्ट आपण कशासाठी यूज करतो बोला? साऊंडनेस टेस्ट जी आहे ती आपण फ्री लाईम किती आहे ते मेजर करण्यासाठी आपण वापरत असतो, बरोबर का नाही? बाय युझिंग लिचाटेल सेपरेटस. पुढे, सो डी इज द करेक्ट वन. बोला, हु हॅड डिस्कवर, सो हे लक्षात घ्या, हु हॅड डिस्कवर द डायरेक्ट रिलेशन बिटवीन वॉटर सिमेंट रेशो अँड द स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट. सो स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट ही मोस्टली अफेक्ट कशामुळे होते? वॉटर सिमेंट रेशोमुळे. बऱ्याचदा हा प्रश्न असा येतो की वॉटर सिमेंट रेशो ही टर्म कोणी डिस्कवर केली? तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार? यस, अगदी बरोबर, ऑप्शन नंबर सी, डब अब्राहम. जॉन अब्राहम नाही, डब अब्राहम. तर काय अब्राहम लिंकन पण आहे तिथं, बघा लक्षात घ्या, अब्राहम लिंकन पण आहे. मग आपला ब्रेन कसा काम करतो? जर तुम्हाला हे माहिती नसेल तर जे शब्द आपण ऐकलेले असतात त्यावर आपल्याला संशय होतो. तर काळजी घ्या, जॉन अब्राहमचं काही कॉन्ट्रीब्युशन नाही तिथं, डब अब्राहम आहे. ओके, यस, MPSC 2019 प्रश्न आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो हे जवळजवळ 53 क्वेश्चन्स होते आणि कालच्या सेशनमध्ये पण आपण एक 50 क्वेश्चन बघितले, म्हणजे हार्डली एक 100 क्वेश्चन आपण इथं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण इथं थांबणार आहोत. उद्याच्या सेशनमध्ये आपण स्टील स्ट्रक्चरचे MCQ जे आहेत आपण डिस्कस करणार. त्यात पण एक जवळजवळ 50 क्वेश्चन जे आहे स्टील स्ट्रक्चरचे मी इथं डिस्कस करेल आणि त्यानंतर मग फ्लुइड मेकॅनिक्सचे आपण क्वेश्चन घेऊयात. ओके, आणि जर काही तुम्हाला वैयक्तिक काही डाऊट्स असतील, काही नोट्स हव्या असतील तर मी नंबर मागे शेअर केला आहे, तो तुम्ही त्यावरती मला कॉन्टॅक्ट करा. वाटलं तर आणखी मी एकदा इथे नंबर घेऊन टाकतो. ठीक आहे, तर सगळ्यात आधी काय करायचं, बेस्ट की एक मेसेज करून ठेवायचा व्हॉट्सअपला की सर तुम्ही फ्री जर असाल तर मला कॉन्टॅक्ट करा किंवा मी कॉल करेल म्हणून. उगाच रात्री 12 किंवा 1 कॉल करू नका मित्रांनो. ओके ऋषिकेश, थँक्यू मित्रा. चला भेटूया मग आता उद्याच्या सेशनमध्ये. आपण सेम 9 आपलं लाईव्ह सेशन असणार आणि याबद्दल एक छोटीशी अनाउन्समेंट पण, काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी एनरोलमेंट केलेली आहे. तर मी मागे पण तुम्हाला म्हटलं की 7 आपण काय करतोय, 7 जानेवारीपासून ऑनलाईन लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपण सुरू करतोय. त्यामध्ये स्ट्रेंथ ऑफ मेटल हा सब्जेक्ट मी तुम्हाला म्हटला ना सुरुवातीला, मी तो फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला शिकवेल जो की पूर्णपणे ॲपमध्ये असणार आहे. ठीक आहे, चला भेटूया मग उद्याच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच, गुड नाईट.